मोठी बातमी, सुप्रीम कोर्टाची शिंदे गटाच्या 40 आमदारांना नोटीस। महाराष्ट्राच्या राजकारणात आता काय घडणार, नेमकी माहिती आपण सविस्तर या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। महाराष्ट्राच्या राजकारणातील एक मोठी बातमी समोर आली आहे। सुप्रीम कोर्टाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाच्या सर्व 40 आमदारांना नोटीस पाठवला आहे। या नोटीसमध्ये सुप्रीम कोर्टाने विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी जाहीर केलेल्या निकालावर म्हणणं मांडण्यास सांगितलं आहे। महाराष्ट्राच्या राजकारणाशी संबंधित एक मोठी बातमी समोर आली आहे, ती म्हणजे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी नुकतंच शिवसेना आमदार अपात्रतेच्या प्रकरणावर निकाल केला। त्यानंतर ठाकरे गट त्यांच्या निकालाविरोधात सुप्रीम कोर्टात गेलं आहे। या प्रकरणावर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी पार पडली असून सुप्रीम कोर्टाने आज ठाकरे गटाच्या वकिलांची बाजू ऐकून घेतली। त्यानंतर या प्रकरणातील एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे। सुप्रीम कोर्टाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह त्यांच्या सर्व 40 आमदारांना नोटीस जाहीर केला आहे। सुप्रीम कोर्टाने सर्व आमदारांना आपलं म्हणणं सादर करण्याची नोटीस जारी केली। सुप्रीम कोर्ट त्यांची बाजू ऐकून घेणार आहे। त्यानंतर हे प्रकरण हायकोर्टात पाठवावे किंवा हायकोर्टातील प्रकरण सुप्रीम कोर्टात घ्यावे यावर निर्णय होईल। सुप्रीम कोर्टाने शिंदे गटाच्या आमदारांना 2 आठवड्यांची मुदत दिली आहे। या आठवड्यात 2 आठवड्यात शिंदे गटाच्या आमदारांना आपलं म्हणणं मांडायचं आहे, त्या नोटीसमध्ये सांगण्यात आलं आहे। सुप्रीम कोर्टात या प्रकरणातील पुढची सुनावणी 15 दिवसांनी होईल। सुनावणीची निश्चित तारीख आताच सांगता येणार नाही, कारण तशी तारीख सांगण्यात आलेली नाही, पण 15 दिवसांनी सुनावणी होणार असं स्पष्ट करण्यात आलं आहे। राहुल नार्वेकर यांच्या निकालात नेमकं काय म्हटलंय? विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी 10 जानेवारीला शिवसेना आमदार अपात्रतेच्या प्रकरणावर निकाल दिला। त्यांनी आपल्या निकालात सुप्रीम कोर्टाने जे निरीक्षण नोंदवले होते त्यापेक्षा काहीसे वेगळे निदर्शने नोंदवली। सुप्रीम कोर्टाने भरत गोगावले यांची प्रतोद म्हणून नियुक्ती बेकायदेशीर ठरवली होती, पण विधानसभा अध्यक्षांनी भरत गोगावले यांची नियुक्ती वैध असल्याचं ठरवलं आहे। गोगावली यांची प्रतोद म्हणून नियुक्ती ही कायमस्वरूपी बेकायदा म्हणता येणार नाही असं विधानसभा अध्यक्षांनी निकाल देताना स्पष्ट केलं। तसंच व्हीप हा भरत गोगावले यांचाच लागू होईल असं म्हटलं, पण तरी देखील भरत गोगावले यांच्याकडून पाठवण्यात आलेला व्हीप हा योग्य पद्धतीने आमदारांपर्यंत पोहोचलेला नाही, म्हणून त्यांनी ठाकरे गटाच्या आमदारांना अपात्र केलं नाही। तसेच त्यांनी शिंदे गटाच्या आमदारांना देखील अपात्र ठरवलं नाही। राहुल नार्वेकर यांनी आपला निकाल जाहीर करताना एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील पक्षाला खरी शिवसेना म्हणून मान्यता दिली। सुप्रीम कोर्टाच्या निकालाकडे आता राज्याचं लक्ष लागून आहे। विधानसभा अध्यक्षांनी जाहीर केलेल्या निकालाच्या विरोधात ठाकरे गटाने सुप्रीम कोर्टात धाव घेतली आहे, तर शिंदे गटाने देखील मुंबई हायकोर्टात धाव घेतली आहे। ठाकरे गटाच्या आमदारांना अपात्र करावं अशा मागणीसाठी शिंदे गटाने हायकोर्टात धाव घेतली आहे, तर दुसरीकडे ठाकरे गटाने याबाबतचा निकाल घ्यावा या मागणीसाठी सुप्रीम कोर्टात धाव घेतली आहे। आता या प्रकरणी सुप्रीम कोर्टात दोन्ही बाजूंचं म्हणणं ऐकून काय निकाल देतं हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे। तर अशी सविस्तर माहिती होती मित्रांनो। अशाच प्रकारच्या बातम्या बघण्यासाठी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, व्हिडिओला मित्रांपर्यंत पोहोचवा, जेणेकरून अशाच प्रकारच्या बातम्या आपल्यापर्यंत येत राहतील। तर भेटूया नवीन व्हिडिओसह मित्रांनो, तोपर्यंत धन्यवाद।